कृष्णाचा जन्म झाला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णाची पाद वाट जो बाळा जो जोरे जोरे नयनाते गळडी नायो माझे गळडी नगरे तो हरु हरु करणा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट राहिला. हॅलो एव्हरीवन, स्वागत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोळी ब्लॉगिंग चॅनलवर. लवकरच एक काम आहे, सो त्याची तयारी चालली आहे मम्मीची. मम्मी 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 चेक ग्रामसा. सो हां, लवकरच एक नवीन ब्लॉग येईल ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळं म्हणजे काहीतरी दाखवणार होतो आम्ही. सो आणि आज आहे श्रीकृष्ण जयंती, गोकुळाष्टमी. सो सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. गावात पण सप्ताह बसला आहे, आम्ही जाणार आहे संध्याकाळी सप्त्याला. आणि चला आता आजचा दिवस, आज आणि उद्या मग दही हंडी, दोन दिवस बिझी, मग पाहू जेवण. ना चिकन बनवशील नाही खत कोणी. चलो आता फक्त जाऊन तू दुपारवर मिरची कोथमे घेऊ. कष्ट करण्याची करण्याची वाट बघ. सो चलो थोडीशी काम रुकतो. माझ्यासोबत आहातच, ब्लॉग बघा, मजा येईल. आज पण नदी सोडायला सोडायला जाऊन चालत जेवायला लागेल. सो काही आता मम्मी चालली आहे सप्त्यान, माल घालणार आहे. हा मे घालशील ना माल घेतला मग नॉनव्हेज बनवायला लागेल. मी पहिले खाल ना मग तुम्हाला शाकाहारी बनवेन. तू काय खाशील? मी नॉनव्हेज खेळ ना तुम्हाला शाकाहारी बनवेन. ना माल कोण घालील? मी माल माल नॉनव्हेज खाशील तुम्हाला शाकाहारी बनवेन. उलटा हिशोब. सो गावात सप्ताह आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा. मी जाईन थोड्या वेळात. आधी मम्मी चालली कीर्तनाला, भजनाला, हरिपाठाला. आता केवढं आता राहिली काय माहिती? 7:30. चलो आता मी थोड्या वेळात जाईन. सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि 12 कार्यक्रम असतो तो पण मी तेव्हा मी म्हणजे मेन तेव्हा जाणार आहे. आता मी जरा साफसफाई करतो, मम्मीने कामाला लावून दिलं मला. तर काय आता मम्मी गेली गावात आणि मी पण चाललो गावात. चलो बाय बाय पुतना मावशी. बाय बाय मावशी, आमची लाडाची मावशी. चला ओपनिंग करा आता. चेहरा उजड बघा, कारण आपल्या सोबत सीपी आहे. और यार तुमचं लक्ष काय आहे? जय जय बजरंग. स्वतः उद्याच्या टी शर्ट चं अनावरण आहे बघा. कोण तरी भाषण बोला दोन शब्दाचा. बघा इथं बघा बरं आठतर आठतर. सर मी आता आलो गावात जिथे सप्ताह आहे. कीर्तनाला थांबशील ना? कीर्तनाला थांबाल ना? चला. जो बाहेरचा माणूस येतो असं नाही की आपण सगळ्याचा धिक्कार करतो, पण जेव्हा बाहेरचा माणूस येतो तेव्हा तो एकटा येत नाही, तो त्याची संस्कृती घेऊन येतो. तो एकटा येत नाही, आपली संस्कृती पायदळी तुडवतो. तो एकटा येत नाही,
आज तुम्ही पहा नालंदा नावाचं विद्यापीठ या भारतामध्ये सर्वश्रेष्ठ युनिव्हर्सिटी पहिली होती, पहिलं विद्यापीठ होतं. बख्तियार खिलजी आला, त्याचा आजार आपल्याच लोकांनी बरा केला आणि दुर्दैव त्याच बख्तियार खिलजीनं त्या नालंदा विद्यापीठावर तलवारी चालवल्या. तिथल्या शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची कत्तल केली आणि तिथं शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांचा रक्तपात केला आणि नालंदा नावाचं विद्यापीठ जगाच्या पाठीवर शिल्लक ठेवलं नाही. यालाच म्हणतात व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. विठ्ठल स्वामी प्रकट आला ज्ञानेश्वर संपून घेऊ मग महिलांनी मनसोक्त पाळणा म्हणा वाटल्यास तुम्हाला बाला
छोटीशी राधा आहे बघा, जा तू पण जा मल्हार, तिथे इथे राह मल्हार, बघा राधा छोटीशी ऐकर हे बघा छोटी छोटी मंडळी आली इथं सो इथं बोल बोल आता इथे अजून एक छोटी राधा आहे, राधे राधे काही मला वाटलं एनवल बघ काही बरोबर ओला कामच ओला कमेंट राहिला रिटेक घेऊया रिटेक रिटेक शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब स्टार्ट लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा यस तर गाईस आम्ही आलो घरी मस्त सगळं झालं जन्माष्टमीचा कार्यक्रम काही असा असतो आमच्या गावात जो तुम्ही आता बघितला
किती दिवस होता सप्ताह? सप्ताह 24 तारखेपासून होता. 24 तारखेपासून सप्ताह होता. आज कृष्ण जन्माष्टमी झाली आणि मग उद्या काल्याचं कीर्तन होईल आणि उद्या दही अंडी आहे. दही अंडीला आम्ही जाणार आहोत गोठिवलीला. गोठिवलीला तिथून मग कल्याण बायपास रांजणोली. अजून कुठं जायचं? अजून कुठं ते यांनी सांगला तो अजून तिसरं ठिकाण. तीन ठिकाणी जायचंय उद्या. सॉरी, गावातल्या हंड्या फोडू आणि मग मी यांना घेऊन जाईन त्या तीन ठिकाणी, गोठिवली, रांजणोली आणि अजून एखादी एक अजून कोणता ठिकाण दीदीला माहिती येतो. चला भेटूया उद्या. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.